तर मित्रांनो, मी हेमंत वापरकर आपल्या कोकणी बिंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी चाललो आहे सड्यावरती गुरु चरवायला शेवटात. आणि तिकडे तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सड्यावरचे कातलावरती असलेले पूर्वकालीन नक्षे, पूर्वजांनी केलेले नक्षीकाम, कोरीव काम आणि सुंदर असा निसर्गाचा देखावा. चला तर मग भेटूया सड्यावरती. बाय. हे बघा मित्रांनो, रानभाजी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे बघा काटल्या बोलतो त्याला, काटल्या. अजून छोटी आहेत, ते मोठे झाले ना त्याची भाजी करतात, काटल्याची वेल बोलतो. मी काटल्यावर असते सड्यावरती. आणि हे फुल आहे ना, या फुलाचे इथे ना, हे बघा, हे बघा इथे हे फूल जाणार निघून आणि इथे काटलं तयार होणार. कान भाजी काटलं, ते नाचणी करतात. आता शेतीची कामं चालू आहेत, शेतीची कामं पूर्ण झाली की इकडे नाचणी करायला येते. हे बघा मित्रांनो, आज मी आलोय गुराकडे सड्यावरती शेवटात. बघू शकता तुम्ही हे सुंदर असा निसर्ग दिसतोय, सुंदर असा देखावा. गार गार वारा चढलाय मस्त पैकी, मस्त वाटत एकदम. मित्रांनो, आज आपण बघूया पूर्वकालीन ते कातलावरती केलेलं कोरीव काम, नक्षीकाम आहे ना ते आपण बघूया. ते पांडवकालीन पण असू शकतं. चला तर दाखवतो तुम्हाला, बघूया आपण. अजून एक हा बघा, हा हत्ती सारखं वाटतंय, पण काय सांगू शकत नाही नक्की काय आहे ते. अजून तुम्हाला दाखवतो, कातल्यावरच आहे ना असं नक्षीकाम केलंय. हे बघा, इथे पण काहीतरी आहे, इथे पण आहे काहीतरी. हे बघा, हे बघा
हे बघा किती क्लिअर दिसतंय एकदम. हे बकरी वाटते बघू शकता तुम्ही. पूर्ण असं कातलावरती बनवलेले आहे कातळ. हे बघा इथे पण आहे, इथे छोट. हे बघा आणि इथे पण आहे. अजून दाखवतो तुम्हाला. हे चिमणी असावी कदाचित अशी वाटते. हे बघा तिची चोच असावी, हे तिचे पाय आणि तिची शेपटी. इथे पण आहे काहीतरी. इथे पण आहे. याच्यावरती ना माती बसले त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही. इथे पण आहे. हा बघा सुंदर नजारा एकदम मस्त असा भारी वाटतं एकदम. चला मित्रांनो, गुरे कुठे दिसत नाही, गायब झाले. गुरांना आधी बघतो पहिला, नंतर दाखवतो पुढचा निसर्ग. किती भारी वाटतं एकदम. गारगार वारस पिलाय, ऊन पण लागते. छत्री बघा शिरते ती. आहेत आहेत, दिसले दिसले. दाखवतो तुम्हाला. हा बघा ते सुंदर असा निसर्ग किंवा गार. सात आठ वर्षापूर्वी आहे ना मित्रांनो, या कातलावरती ना गुरेच गुरे असायचे. सर्वीकडे गुरेच असायचे. सर्व त्यावेळी कसं माहित आहे, सर्वांकडे गुरे होती ना, त्यामुळे ना सर्व या कातलावरती शेवटात आहे ना गुरे चारायला आणायचे. आता कोणाकडे गुरेच नाही तर पूर्ण असं मोकळं दिसतंय. हे बघा फक्त माझेच तीन गुरे दिसतात फक्त. मी पण आजच आणले तिकडे. मी पण आणत नाही वरती. चला छोटी छोटी कुर्ली पिल्ले आहेत त्या बघूया. छत्री आधी बंद करतो. बघूया आपण.
हे बघा मित्रांनो, छोटीशी सोडूया आपण तिला. त्याच्या खाली पण आहे, दाखव तुम्ही मला. এখন মাসে একে বুয়ে তিন চার দিবস হলে পাউসে তো না পড়ায়, ত্যামুয়ে না ছোটে ছোটে ডবকে না তি পূর্ণ আটা আছে, পানিস নাই রেচেছে. असे कुठे दिसत नाहीत. त्याच्यामध्ये पण नाही. गेल्या वर्षाने आम्ही याच्यामध्ये मासे पकडले होते, माझा भाव होता. मासे तर नाहीत. इथे काटल्यांची वेळ बघितली मी, जुनी आहे ती. हो, याच्यावर काटलं आहेत का? फुल फक्त दिसतंय, तयार नाही झाले काटलं. हे बघा, ते छोटस होता तस. हे बघा, इथे पण आहे छोटीशी एक. हे बघा, काटलाची भाजी नाही, एकदम मस्त लागते. ते तुम्ही शिजवून पण करू शकता, आणि आपण कारल्याची भाजी करतो ना तव्यावरती फ्राय असेल तशी पण करू शकता. खायला एकदम चवीला असते मस्त. माझे तीन गुरे, दोन बैल आहेत आणि एक तिकडे पांढरी गाय आहे. एक वासरू होते छोटे, ते मागे मेला. काठे कुठे लागले रोहन पण दुरुस्त तिकडे कुठेतरी.
कदाचित इथेच असावी. अजून काही दिसत नाही. बघा मित्रांनो, रोवण्याचे त्या जाळीवर रोवणार होताच आता कुठे दिसत नाहीत. अजून वेळ आहे वाटत. हे रोवण्याची जाळ केवढी मोठी आहे बघा. हे जागा नाही पूर्ण भरून रुजतात. ही बघा एक मित्रांनो दुसरी रोवण्याची जाळ दाखवत तुम्हाला तिकडून. हे रोवणं आहेत ना, हे भोंबाळ्याचे भोंबाड्यावर झुजतात. इथे पण रोवणं झुजतात. ही मोठी चाल आहे हे बघा. आणि इकडे नवीन झाले चिरेखन दाखव तुम्हाला. पाऊस पण आला थोडा. हा बघा पाऊस भरला की तिथं. किती उंच आहे बघा. आणि हे समोर दिसते ना चिऱ्याचं आहे ब्लॅकवाल्या. त्याच्या बाजूला या झाडा मोठ्या झाडाजवळ एक आड आहे पांडवकालीन आड. तो पण उंच आहे पण तो आता भरला आहे माती वगैरे सर्व जाऊन पूर्ण भरला आहे तो. सुंदर असा निसर्ग. चला मित्रांनो जातो आता सावलीला बसतो. ऊन लागायला लागले. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय, धन्यवाद.